मरहबा किड्स मॉल एंड लेडीज वेयर, बच्चों और बच्चियों के लिए कपड़ों का खजाना, इस्लामपुरा गली नंबर 6, फिरदौस टावर, मोहम्मद अली रोड, मालेगांव। मानव समाचार, मानवता के हक में। मी इब्राहिम शेख, आपण बघत आहात मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्तेसोबत। बघूया कोपरगाव येथील बातमी। महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून केल्याची घटना रविवारी रात्री घडली। या प्रकरणी 6 जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात सोमवारी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी मोठा जमाव पोलीस स्टेशन मध्ये जमला होता। अप्पर पोलीस अधीक्षक दत्तात्रय कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष ओमणे यांनी जमावाला शांत केले। सोहेल हरुण पटेल, वय 28, राहणार आयशा कॉलनी कोपरगाव, असे मयत तरुणाचे नाव आहे। मयत सोहेलचा भाऊ शाहरुख हरुण पटेल, वय 25, याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की सोहेल पटेल याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आरोपी मच्छिंद्र सोनोने उर्फ मच्छू, स्वप्नील गायकवाड, महेश कट्टे, विकी परदेशी, योगेश जाधव उर्फ पोंग्या व विकीचा मित्र, सर्व राहणार कोपरगाव, यांनी घरी येऊन सोहेलला MH 15E 4795 क्रमांकाच्या वाहनात घेऊन गेले। कर्मवीर नगर मध्ये जावेद शमशेर शेख यांच्या शेती प्लॉट मध्ये नेऊन लाकडी दांड्याने, चाकूने, खिळे असलेल्या बांबूने मारहाण केली। त्यात सोहेलचा मृत्यू झाला। अशा तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खुनाच्या घटनेनंतर सोमवारी सकाळी 10:30 सुमारास पोलीस ठाण्यात मोठा जमाव जमला असता आरोपींना अटक करण्याची मागणी त्यांनी केली। यावेळी श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्तात्रय कलबुर्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष ओमणे यांनी 3 आरोपी अटक केले असून उर्वरित आरोपींना लवकरच जेरबंद केले जाईल असे सांगितले। त्यानंतर जमाव पांगला। कोपरगाव शहरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असून अवैध धंदे अशा प्रकरणाला कारणीभूत असल्याचा आरोप नागरिकांनी यावेळी केला आहे। दरवेळेस अवैध धंदे करणारेच बक्कळ कमाईच्या जोरावर शहरात दहशत माजवून तणावाची परिस्थिती निर्माण करीत आहे। कोपरगाव शहर एकूणच गुन्हेगारीचे केंद्र बनला की काय? शहरात कायद्याचे राज्य राहिले नाही असा प्रश्न सध्या तरी अनेकांना पडलाय। गुन्हेगार व टवळखोरांच्या दहशतीमुळे कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी लक्ष देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। बघूया तेथील काही जमावात असलेल्या मयताच्या नातेवाईक, समाजसेवक यांच्याकडून माहिती घेऊया। काल संध्याकाळी 7 दरम्यान टिळकनगर येथे रहिवासी असलेले आमचे हरुणबाई, त्यांचे चिरंजीव सोहेल याला टेलिफोन टावर टिळकनगर येथे काही मुलांनी मारहाण केली। त्यानंतर ते प्रकरण वाढत गेलं आणि त्या मुलाला अक्षरशः रिक्षामध्ये बसून प्रत्येक टायमासारखं यावेळेस देखील त्यांनी बाहेर नेलं, कोणता नगर, कर्मवीरनगर या ठिकाणी नेलं आणि इतकं भयानक मारहाण झाली तर त्याचे पायाचे तुकडे बिकडे केले करण्यात आले, हाडं वगैरे बाहेर निघाले, हाताचा तुकडा झाला। तो मुलगा काल संध्याकाळी फोन आल्यावर मी म्हणलो मुलींचा मॅटर आहे, आपण त्याच्यात इंटरेस्ट घेत नाही, मला हे माहीत नव्हतं का इतकं भयानक मारलेलं आहे, कारण आम्हाला गावात शांतता राखवायची आहे, आम्हाला सगळ्याच धर्माच्या लोकांनी घेऊन चालायचं असतं, मात्र दरवेळेस हे काय करतात, कुठंतरी काही झालं का हे मुलांना उचलून नेतात आणि ते तिकडं नेतात आणि तिकडं भयानक मारहाण करतात आणि मेलेला म्हणून सोडून देतात। या कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये असं झालेलं आहे, पोलीस स्टेशनचं काही वचक राहिलेलं नाही, पोलीस प्रत्येक 2 नंबर धंदेवाल्यांना मॅच झालेली आहे। म्हणजे इथं यायचं त्या 2 नंबर धंद्यावाल्यांनी काहीतरी धर्माच्या नावाखाली किंवा पक्षाच्या नावाखाली इथं यायचं, दादागिरी करायची। पोलीस स्टेशन संपूर्ण 2 नंबर धंदेवाले इथं मॅनेज करतात। आम्ही येऊन जाऊन इथं रिक्वेस्ट करतो, मोर्चा आणतो, प्रत्येक वेळेस आम्ही समजता घेऊन आणि भेटून टाकतो, कारण आम्हाला सगळ्या समाजात धर्मात राहायचं आहे, आमचे सगळे हिंदू धर्माशी संबंध आहे। मात्र कोपरगाव शहरात आडम मूर्ख अशी झालेली तयार आहे की प्रत्येक वेळेस काही उचलता कोणाला पण साईडला नेतात, मारहाण करतात, जय श्रीराम म्हण, असे 4-5 प्रकरण झालेले आहे। आता याला यांचा बंदोबस्त त्यांनी करायलाच पाहिजे, कारण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस स्टेशनची आहे, त्याच्याबरोबर समाजाची पण आहे। समाजातून काही लोक त्यांना फूस लावतात, व्हॉट्सअपवर मेसेज टाकतात आणि त्यांना चेतवणीखोर मेसेज टाकून आणि ते म्हणतात काय होईल ते बघून घेऊ आणि तुम्ही कोपरगावातलं म्हणजे युवकांना आताशी धरून आणि अक्षरशः खालच्या म्हणजे अल्पसंख्याक समाजातले लोक त्यांना आताशी धरून
गावात दंगली घडवायचा प्रयत्न करतात, पोलीस स्टेशन लावून त्यांना सोडायला लावतात, गडीत म्हणतात ते राणेंचा फोन आला, गडीत म्हणतात ते चनेबेगचा फोन आला, गडीत काही गावातले काही पुढारी स्वयं घोषित पुढारी ते इथं फोन करतात. आणि नेहमी नेहमी जर मुस्लिम समाजात असा अन्याय होत असेल तर समाज पण काही म्हणजे बांगड्या घातलेले नाही. आम्ही काय करतो, प्रत्येक वेळेस दाबून समजून घेतो की बाबा नको गावाचं वातावरण बिघडायला. आज संपूर्ण शहरातील लोक इथं आले होते, युवक सर्व आले होते, ॲडिशनल एस पी साहेब होते, DYSP साहेब होते, यांनी शब्द दिलं की तुम्हाला या मुलांना आम्ही अटक करतो, 2-4 दिवसात त्याची ते कारवाई करू. 103 कलम नवीन नियमाप्रमाणे 302-103 कलम झालेला आहे, ते आम्ही त्याचा खुनाचा मर्डरचा गुन्हा दाखल करतो. त्यांनी असं आश्वासन दिलं, आम्ही सर्व समाज बांधवाला युवकांना समजवलं, आता यापुढे या असं काही सहन केल्या जाणार नाही. त्यांच्याकडं जर 4 मुलं आहे, त्यांची बी टीम आहे, तर आमच्याकडे CBE सगळी टीम आहे, आम्ही पण त्याचं उत्तर त्याच पद्धतीने देऊ. काल रात्री कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक मारहाणीचा प्रकार घडला होता, त्याच्यामध्ये जवळपास 5-6 आरोपींनी एका व्यक्तीला मारहाण केली होती, त्याच्यामध्ये त्याचा आज पहाटे दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. याच्यामध्ये आपण 3 आरोपींना आता अटक करत आहोत. या अनुषंगाने घटनेच्या अनुषंगाने CR नंबर 327/2024 हा कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला दाखल असून याचा आपण पुढील तपास करत आहोत. एकूण किती आरोपी केलेले आहे, किती आरोपी ताब्यात आहे? याच्यामध्ये आपण जवळपास 5-6 आरोपी निष्पन्न केलेले आहेत, याच्यामधील 3 आरोपी आपल्या आज ताब्यात आहेत. सदरच्या गुन्ह्यामध्ये सर्व आरोपी तात्काळ अटक झाले पाहिजे अशी मयताच्या नातेवाईकांची मागणी होती, त्या अनुषंगाने आपण पुढील आरोपींचा शोध घेण्याचे त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना मान्य न्यायालयात हजर केले जाईल असे आपण त्यांना आश्वासन दिल्यानंतर ते आता इथून गर्दी कमी झालेली आहे. कायदा सुव्यवस्था सारखी परिस्थिती आता तरी नाहीये काही. आपण नातेवाईकांचे आरोपींना सर्व आरोपींना आपण तात्काळ अटक करू असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी पुढचे मैतावरील अंत्यसंस्कारासाठी ते गेलेले आहेत, त्याच्यामुळे तरी आपण त्या दृष्टीने बंदोबस्त ठेवलेला आहे आणि पुढील काळजी घेत आहोत. अशाच नवनवीन बातम्या बघण्यासाठी बघत राहा मानव समाचार मराठी, सत्य नेहमी सत्यासोबत.